नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील नवीन लेसन अभ्यासणार आहोत, पाठ अभ्यासणार आहोत, बरोबर। मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, तर तुम्हाला तर अनेक पक्षी माहिती आहेत, पक्ष्यांची नावे सांगा बरं। हां बरोबर, तर त्या पक्ष्यांमध्ये एक पक्षी असा आहे की जो स्वतःचे घरटे इतके सुंदर आणि छान बनवतो, त्याचं नाव काय बरं सांगा बघू। हां व्हेरी गुड, काय सुग्रण। आणि सुग्रणीचे घरटे हा आपला इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकात क्रमांक 5 नंबरवरती आपण अभ्यासत आहोत। तर आता सगळ्यांनी पेज नंबर 9 काढायचा आहे, पेज नंबर 9। आणि त्या ठिकाणी आता आपण अभ्यासणार आहोत सुगरणीचे घरटे। बघा सुगरणीचे घरटे कुठे असते बरं, झाडावर, झाडाला टांगलेली असतात। तुम्ही अनेक पक्ष्यांची घरटं पाहिलेली असणार बरोबर, कोणत्या पक्ष्यांची पाहिली? हां चिमणी। अरे वा, चिमणीचं घरटं किती छोटं असतं आणि असं वाटीसारखं टोपली कशी असते आपली, छोटी टोपली सारखं घरटं असतं, पण ते विणकाम कसे करतात ते महत्वाचं आहे। तर आता आपण चिमणी घरटे मारते, अजून सुगरण पक्ष्याचे घरटे आपल्याला बघायचे। कोंबडी, कोंबडी पण हा पक्षी आहे, पण याचं काय असतं, खुराडा असतो। कोंबडी कशात राहते, खुराड्यात राहते। म्हणून अशा आपण या पक्ष्यांविषयी माहिती घेणार आहोत। आणि आता आपला जो लेसन आहे, पाठ आहे, तो आहे सुगरणीचे घरटे। घरटे सुगरण हा पक्षी आपल्या पिलांसाठी काय काय करतो आणि कसं घर बांधतो ते आपण बघणार आहोत। बघा तर मग पिक्चर बघायचं आधी, एक झाड आहे, झाडाला सुगरणीचं घरटं छान पद्धतीने टांगलेलं आहे आणि सुगरण आपल्या त्या घरट्यामध्ये, घरट्याला आपण खोपा पण म्हणतो, त्या खोपामध्ये ये जा करत असते, अंडी घालते, ते पिल्ले तयार होतात आणि ते पिल्ले जोपर्यंत त्यांना पंख येऊन उडत नाही तोपर्यंत ते त्यांना आपल्या चोचीने दाणे आणून खायला देत असते, बरोबर की नाही? हो मग तुम्ही सुद्धा लहान लहान पिल्ले आहात ना, लहान लहान मुलं आहात घरात, तर तुमच्यासाठी आता आपण दाणे नाही खात, आपण अन्न खातो बरोबर। मग ही व्यवस्था कोण करतं तुमचं, कोण करतं ही व्यवस्था? आई वडील, कारण त्यांना तुमची काळजी असते की माझ्या मुलाला मी सकाळ संध्याकाळ दोन टाइम का असे ना पोटभर जेवण घालू शकतो किंवा शकते, बरोबर। तसंच ही सुग्रण पक्षी पण आपल्या पिल्लांकडे पूर्ण असं लक्ष देत असते। बघा आता आपण तो पाठ आधी सुरुवातीला मी वाचन करणार आहे आणि वाचन केल्यानंतर आपण त्याचा अर्थ समजून घेणार आहोत, ठीक आहे? चला तर मग पेज नंबर सगळ्यांनी 9 काढा, पेज नंबर 9 काढला, व्हेरी गुड। बघा पेज नंबर 9 वरती आपल्याला चित्र दाखवलेलं आहे सुगरण पक्ष्याचं झाडावर। बघा असं झाड आहे, झाडाला लटकलेलं ते सुगरण पक्ष्याचं घरटे आहे, तिथून ती सुगरण बाहेर त्या घरट्यावर बसलेली आहे, ये जा करत आहे, हो की नाही मुलांना? आणि पक्षी आपल्या सगळ्यांनाच आवडतात, असं कोणीच नाही की त्याला पक्षी आवडत नाही। पोपट तो सुद्धा आपल्याला आवडतो, चिमणी, कावळा, मोर, कोकिळ छान गाणे गात असते, पण त्याच्यामध्येच हा एक पक्षी आहे सुगरण। आता आपण त्याचा अभ्यास करणार आहोत। बघा तर मग आता आपली शाळा असते, शाळेच्या परिसरामध्ये अनेक झाडे असतात, असतात की नाही? आपल्या पण शाळेच्या परिसरात झाडे आहेत, मोठमोठाली झाडे आहेत, पण त्या झाडांच्या जे निंबाचं झाड असतं, निंबाच्या झाडाला सुगरण पक्ष्याचं घर टांगलेलं असतं, म्हणजे तिने तयार केलेलं असतं त्या ठिकाणी, बरोबर। आणि ती सुगरण पक्षी जेव्हा घरटे बांधत होता, सुगरण हा काय पक्षी आहे, तो आपलं घरट बांधत होता कोणासाठी, आपल्या सुगरणीसाठी, आपल्या सुगरणीसाठी। आणि ते दृश्य शाळेतील मुलं, आता जे तुम्ही आहात तसे की पाठ्यपुस्तकात काही मुलं आलेली आहेत, त्यांची नावं काय आहेत? एकाचं नाव अतुल आहे, नैना,
आणि जॉन त्यानंतर एक सिमरन हे चार मित्र आहेत आणि यांनी ते घरट पाहिलं. कुठे पाहिलं? शाळेच्या परिसरात. कोणत्या झाडावर? निंबाच्या झाडावर. बघा आणि त्यांनी पक्ष्यांच्या कसबाची कसब कसब म्हणजे काय? कसबचा अर्थ काय होतो? कसब म्हणजे कौशल्य कला आणि ती कला वाखाणण्यासारखी होती. म्हणजे वाखाणणे म्हणजे स्तुती करण्यासारखी होती. कोणाची? सुगरण पक्ष्याची. आणि गुरुजींनी सुद्धा सुगरण पक्ष्याची व त्यांच्या कौशल्याची माहिती मुलांना दिलेली होती. बघा आणि त्याच पाठाचा अभ्यास आता आपण करणार आहोत. चला मी आता वाचन करते. सगळ्यांनी पेन्सिल जवळ ठेवायची, कठीण शब्दांना अंडरलाईन करायची, लक्षपूर्वक ऐका. शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. अतुल, नैना, जॉन व सिमरन रोज तेथे थोडा वेळ थांबायचे. सुगरण पक्षी कधी घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे. त्याच्या हालचाली त्याचे मन मोहून टाकायच्या. कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध असे नैना नेहमी म्हणायची. तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. जॉनला त्याची चिकाटी तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती भावून जायची. सिमरनला वाटायचे किती मेहनती आहे हा पक्षी. बघा उद्गारचं चिन्ह आहे. किती मेहनती आहे हा पक्षी आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी एवढे सुरे घरटे बांधतो. त्यासाठी अपार कष्ट, अपार मेहनत घेतो. खरंच खूपच जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे हा. बघा तर हे जे सर्व मित्र जेव्हा शाळेच्या परिसरात ते सुगरण पक्षी जेव्हा घरट तयार करत असतो तेव्हा हे सर्व मुलं काय करत असतात? ते घरट तयार होत असताना पाहत असतात. मग शाळेचा परिसर आहे, त्या ठिकाणी कोणते झाड आहे? निंबाचे झाड. आणि त्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी आपले घरट बांधत होता. बरोबर. मग कोणती मुलं होती तिथे? त्यांची नावे नैना, गुड, जॉन, अतुल, अजून सिमरन. व्हेरी गुड. रोज ते तिथे थांबत असायचे आणि सुगरण पक्षी आपले घरटे कसे बांधतो याचे निरीक्षण करत असायचे. आणि त्या सुगरण पक्षाचे ते काय करायचे? हालचाली बघत असायचे की आता तो काय करणार आहे म्हणून. आणि त्या हालचाली पाहत असताना त्यांचं मन जे होतं मुलांचं ते मोहित व्हायचं. मोहित म्हणजे काय? ते आकर्षित केले जायचे त्या घरट्याकडे की तो कसा करतोय तयार, काय करतोय तयार, त्याला काय काय करावं लागतंय, या सगळ्या गोष्टी मुलं लक्षपूर्वक पाहत होते. कुठे त्यांची घाई नाही, गडबड नाही आणि सगळे कसे नियोजनबद्ध. बघा आपण जेव्हा घर बांधतो, तुम्ही घर बांधताना पाहिलं असेल, आपण स्वतः नाही बांधत, जे घरकाम करणारी लोक असतात, गवंडी, कारागीर, ती लोक घर बांधतात. त्यांना आपल्याला सर्व साहित्य आणून द्यावं लागतं तेव्हा ते घर तयार होत असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ते घाई करत नाही म्हणून. आणि आपलं घर जेव्हा तयार होत असतं तेव्हा आपण फक्त घर पाहत असतो की ते व्यक्ती कसे तयार करतात. आणि आपण मग छान घर तयार झालं का ते घर भक्कम झालं का मग आपण त्या ठिकाणी राहायला जात असतो. तसंच इथे हा सुगरण पक्षी आपलं जे घरटं बांधत होता ते घरट एकदम नियोजनबद्ध म्हणजे काय? एकदम नियोजन पद्धतीने. बघा जॉन आता नैना नेहमी म्हणत असायची की तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा नीटनेटकेपणा आवडायचा. कुणाला? नैनाला. नैनाला काय आवडायचं? सफाईदारपणा आणि नीटनेटकेपणा. आणि जॉनला त्याची चिकाटी आवडायची.
जॉनला काय आवडायची चिकाटी, त्यानंतर आणि अतुल, अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती मेहनतीपणा त्याला भावून जायचा अतुलला, कोणाचा सुग्रल पक्षाचा। आणि सिमरनला वाटायचे की किती मेहनती आहे हा पक्षी आपल्या सुगरणीसाठी आणि आपल्या पिल्लांसाठी, एवढे सुरे घरटे बांधतो आणि त्या घरट्यासाठी तो अपार अशी मेहनत घेत असतो, कष्ट घेत असतो आणि तेव्हा जाऊन तो ते घरटं छान पद्धतीने तयार करत असतो। खरंच खूप छान जबाबदार आणि कुटुंबवत्सल पक्षी आहे हा, जबाबदार आणि कुटुंबवत्सल, कारण त्याला त्या घरट्यामध्ये आपल्या सुगरणीला आणायचे आणि ते सुगरणी आल्यानंतर ते आपल्या पिलांना जन्म देणार आहे, म्हणजे त्यांना बच्चे होणार आहे, हां लहान लहान पिल्ले। सुगरण पक्षी आपल्या सुगरणीसाठीच ते घर बांधतोय आणि ती त्या ठिकाणी अंडे देणार, अंडे दिल्यानंतर ते बच्चे पिल्ले होणार आणि पिल्ले झाल्यानंतर त्यांचा व्यवस्थित असा सांभाळ करण्यासाठी किती जबाबदार पक्षी आहे हा, असं इथे हे सर्व मित्र आपापल्या भावना व्यक्त करत आहे। ठीक आहे मुलांना, कळालं तुम्हाला इथपर्यंत? ठीक आहे, पुढचा पॅरेग्राफ आपण पुढच्या लेक्चरला घेऊ।